नवरात्री चालू आहे, तर आता आम्ही चाललो आहे गरबा खेळायला. तर आता आमच्या सोबत आहे प्रिशा. प्रिशा आपण कुठे जातोय? कुठे जातोय? गरबा खेळायला जातोय. म्हणून प्रिशाने एकदम चांगला ड्रेसअप केला. आम्ही इतकं काही चांगलं केलं नाही आहे, म्हणजे नॉर्मल नॉर्मल तयार आहे सगळे, पण प्रिशा एकदम प्रॉपर आहे. मी तुम्हाला दाखवते प्रिशाचा ड्रेस. प्रिशा खाली उभी राहा, खाली उभी राहा. व्हेरी गुड. थांब अगं, फोटो नाही काढत आहे, उभी राहा. तर आता आम्ही जातोय कोरा केंद्राला. आमच्याकडे पासेस अवेलेबल आहेत, तर आता आम्ही जातोय गरबा खेळायला तिकडे. तर भेटूया तिकडे जाऊनच. करिश्मा आहोत आणि पाठच्या ऑटोमध्ये सिद्धू, अक्षय आणि अर्णव असे आम्ही जातोय आता. जो कोरा केंद्राचा गरबा असतो तो खूप मोठा असतो असं म्हणतात. मी पण फर्स्ट टाइम जाते आहे तिकडे. तर आता आपण बघूया किती मोठा गरबा आहे आणि किती मजा करतोय. असे छोटे छोटे एक्झिबिशन्स पण लागले आहेत आणि इथे जत्रा सुद्धा आहे. पुन्हा एकदा जत्रा सुद्धा लागली आहे. एक साइड ने त्या साइड वर जेंट्स साठी आहे. तर आता आम्ही चाललोय तिथे. प्रिशा, मी, करिश्मा. बघताय तुम्ही कितीतरी गर्दी आहे एंट्री साठी. तर आधी आपण एंट्री करून घेऊया आणि मग भेटूया. फायनली आपण अंदर आलोय.
सेल्फी काढायचं होतं की बस आलं का किती काढलं म्हणजे पडशील पाटी फोन वाजला एवढा तुझा ऋषा त्यांचा फोटो काढ तिथे त्यांचा फोटो काढ बस झालं ना मला जरा लवकर बोलायचं मस्त ड्रेसिंग मला Yeah.
पेशात चालला आता यांचा फोटो काढले तिकडे. फोटोग्राफीचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय प्रिशाने. कुठे प्रिशा दिसते की नाही? हा दिसते. प्रिशा कुठे जाते? त्यांना आवाज आहे ना, त्यांना कसं कळणार तू फोटो काढते? आवाज दे त्यांना, आवाज दे त्यांना. बोल मी फोटो काढते तुमचा. त्यांना सांग मी तुमचा फोटो काढते, उभे रा. दीदी बोल, दीदी जा पुढे जाऊन बोल, पुढे जाऊन बोल. आवाज नाही जाते तुझा, पुढे जा, अजून पुढे जा, अजून पुढे जा, मोठ्याने आवाज जा. आवाज नाही तुझा नाही नाही, तू आवाज आहे. जा जा. कोणाचा काढायचा? काढला. त्याला दाखव जा, त्याला दाखव. हा त्याला दाखव जा, जा त्याला दाखव. चल बस झाले आता. चल पुढे चल. अशा प्रकारे आता गरबा खेळून झाला आणि आता मी चाललोय घरी. खूप मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनीच, पण खूप चांगलं ट्राय केलंय. प्रोफेशनल डान्सर मी तुम्हाला दाखवते. हा बघा, एक प्रोफेशनल गरबा डान्सर आणि अनप्रोफेशनल गरबा डान्सर. तर गरबा नाचून झाल्या आता आम्हाला ऑटो मिळत नाहीये, त्यामुळे असं आम्ही थोडं थोडं पुढे जाऊन ऑटो पकडण्याचा प्रयत्न करू, भेटेल असं वाटेल कदाचित. तर आजचा ब्लॉग हा मी इथेच एंड करते आणि भेटूया आपण पुढच्या एकदा नवीन ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय, आणि सगळ्यांना हॅपी नवरात्री.